दिनांक 25 जून 2018 रोजी झालेल्या पदवीधर निवडणुकीचा निकाल 28 जूनला जाहीर करण्यात आला. भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे हे 5,500 मतांनी विजयी झाले असून त्यांच्या विजयाच्या जल्लोषात रोहामध्ये भाजपचे कार्यकर्ते संजय कोणकर, अमित घाट, अरविंद जैन व भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांनी रोहा मारुती चौकामध्ये फटाक्या फोडत एकमेकांना पेढे भरवून आपला आनंद व्यक्त केला.